आमच्याकडे एक कंप्लेंट आली मांद्र्याची. एक एक मासो म्हाका तरी दिसना ज्या रितीने त्या शेजाऱ्याचे घर म्हणजे यांचे घर त्याच्या आवयचे घर जसे मोड तोड त्याने पळय केल्यात तुम्हाला दाखयता आम्ही परत आता ज्या रितीन त्याने मोड तोड केल्या म्हाका दिसना तो मेंटल म्हणून त्याचे घर तो बांधपाक जाणा त्याच्या बायलेक तो केन्ना मानना आवयक तो मानना कोणाक तो मानना आणि तो शेजाऱ्याचेच घर कित्याक मारता त्यांच्या घरान कोण दादलो ना आणि दादलो नसल्या कारणान तो न्ही त्यांना थंयसर मारून धोडून धाडोवपाक सोदता. पण आता पीआयन म्हाका आणि एक एफआयआर दिल्या ती एफआयआर गोरवां गोरवांक त्याने जिते मारले आणि एक गोरू असा ते गोट्यान असा तिचे कमर मोडून घातला येदे येदे भुरगे हा लहान लहान गोरवां तो जिते मारपाचे म्हणता तो मेंटल ना आणि त्याका तसं तो मेंटल असा त्याका हॉस्पिटलांसून बाहेरच काढप न्ही आमकां जाय तो हॉस्पिटलान भितरूच एडमिट उरपाक बंद उरपाक जाय. अरे गोरवांक जिते मारता तू दूध काढून तुका दिवचो ना तुका हे करूंक दिवचो ना तुका ते करूंक दिवचो ना आज गोरवांक मारलो फाल्यां मनशाक मारतलो मारून पोस्टमार्टम पोस्टमार्टम करून डॉक्टरांनी बाहेर बॉडी काढली याची गोरवांची आणि पोस्टमार्टम करून गेले त्याचे आणि त्याकात लागून ही एफआयआर झाले किती चाललं हे तो मनीस म्हाका दिस म्हाका जाल्यार तो दिसता तो सगळी नाटकां करता तो नाटकां करता त्याच्या घरान किती किती असा कुत्रे असा आणि कोण असा बायल असा आवय असा त्यांना किती हातलंय ना आपले घर स्वतःचे जळयला त्याने आणि ते बांधला ते बांधताना त्यांच्या मनाया वांगडा काम बीम तो करता आणि बरे करता त्याका पोलिसांनी तीन हा दाखयता तुमकां तीन मीटर भितर घ्या म्हटलो त्याने त्यांना तेकून घर बांधलाय यांचे नळे मोडूंक जाय म्हणून त्याका कळटा आ यांचे घराचे बांय पुरोवंक जाय म्हणून त्याका कळटा यांची घड लागलेलो असा तो म्हणूंक जाय म्हणून कळटा शेतान लोकांची ते कापूंक जाय म्हणटा आपले घराचे कित्याक करिना तर तो तो मेंटल ना तो त्याका दुसऱ्यांचे कितें पळोवपाक जाळ पडटा त्याका आणि त्याकाच लागून तो करूंक सोदता दुसऱ्यांचे मोडाक पळय करता आमकां नाका तो भायर सरलेलो तो भितरूच खंय तरी म्हणजे ऍडमिटूच उरूंक जाय तो आसूनही त्याका भितर दवरा भायर सरून अशें करून फाल्यां मनशाची हानी करतलो तो जिते गोरवांक जिता जिते मारले त्याने तांकां सोडटलो तो बरोबर. थँक्यू सोसायटीक एक कोरगांवकर उलयता हांव आईच्या घरा आसा तेणेन शुक्रारा राती कडे आमच्या भितर घरान येवन दार जबरदस्ती ठो ठो करून दार उडयले सवायदांक आनी भितर सरलो सालान माती बदलली आसा देवाचे फोटो व्हडले आसले दत्तात्रेयाचो शिवशंकराचो आनी सगळे बाबांचे फोटो सगळे मार तो ठो ठो करून उडयले आनी हांव एके रुमान आसले आनी म्हाजे कडकडे सामके हातीचेर येयले म्हाका कितें करूंक ते कळना त्या उतराचेर हांवें आवाज दिलो मनशां कोण तेची घरा कडेन आसात काय ना म्हणून इतले आराडले जाल्यार कोण धांवन येयलो ना म्हाजी भावजय बायल माणूस जाली कशी येतली म्हाज्या फुड्यान पूण कितें करूंक ते म्हाका कळना जाले म्हाजे हात पांय कडकडूंक लागले भितर वग्गी रावले आनी मागीर तो सबंद रात कितें कितें केलें ते भायर उलयलो आनी मागीर गेलो हांव तोंड आपले वगी रावले फोन मारता पुलिसांक फोन मारलो हे पिंक कॅब येयले आनी मागीर हे भयणी पणजेच्यान येयली परवरच्यान येयली आनी पेडण्यासून येयचे भयणी म्हाका हॅल्प करूं येयली घरा कडेन सगळीं आनी मातशें धीर कहो दिसलो जाल्यार पुलीस सांगलेले कंप्लेन बरय म्हणून तेन्ना कंप्लेन बरयली आनी परतून वगीर रावलो दुसरे दीस राती कडेन परतून तेणे राती कडेन हें केलें काम ही कंप्लेन बरयली आनी हें गेलें पणजे आनी मागीर परतून तेणे दुसरे दिसा राती कडेन काय तिसरे दिसा परतून तेणे खेळ खेळ्ळो सकाळी फुडें हांव उठलें उठ्ठक क्षणी तिकडे आवाज येता भावजेचो ते सकाळी फुडें उठून दूद काडटालें गाळी सांगता तो आवाज येता खूब नाका नाका जाल्ले गाळी तेणे सोवली थंयसर आनी व्हडल्यान वासरू जर्सी गायचे आराडटा कोण तरी आराडटा धाडधाडान जागे जाले पळय जाले आराडटा हेच्यान मारल्यान गाळीचो शिवर तो भावजय गाळी सांगूंक लागलो कुसक्यो कुसी तुका जावता आनी कितें कितें सामक्यो गाळी आयकांक नसलेल्यो थंयसून येयलो तुळस थंयसली उडयली वासराक मारले तेचेर उबे रावंक जायना तेका आतां आनी मागीर हांगा येयलो आनी हें केलें ती वासरां मागीर
तिसरे राती कडे मारली त्याने आणि गाडीकडे येलो माझे गाडीची एक सायटीची लेफ्ट सायटीची हे दाण्यांनी मारली हे गाडीचे दाणे मारले आणि मोडल्या गाडी हारसे आरसो मी फोडून उडयला गाडीचे आणि माका थंयसून केणकेकडे रोजून गाडी सोवतो तेजे पयली राती कडे त्याने दुसऱ्या फाटल्यानसून येऊन गुन्हे मारले केणकेनसून गुन्हे फातर भितरूच आसात चुली कडे चपात्यो भाकरी बसता थंयसर येयलो आणि व्हडले गुन्हे मारले पारतीचेर पारती आसात आमच्यो मातयेच्यो तेजे सारखे माग जाल्लेले आसात थंयसर पारतींचेर ते गुन्हे भितर आसात तेचे मारलेले ते आणि मागीर हे गाडी बिडी दुसरे दिसा तोडून तेने खोपीचे नळे फोडून सगळे हे काम केले आमुली कट करून उडयल्या आणि दवरल्या झाड फुलां झाडां असली दारा फुडें ती उडयली कट करून तेने आणि सगळे भावजेचे लुकसाण केले शेतान ताका वॉटर आमचे मारले हांव कामांक वचा आसले बियान घराकडे रावले आणि मालकाक फोन केला हांव येना म्हटले अशें अशें जालां तर तेने सांगले नाका येऊ परत म्हाका दोन चार दिसांनी परत मालीक आफय आसलो जाल्यार हांवें सांगलें ना म्हटलें म्हाका भंय दिसता राव म्हटलें घर ना घरान राव हे ना दोनूय दारां उडयली तेने एक उडयले दाण्यान हे करून भेणयेचे कडक दार आसले आणि दुसरे उडयले खोट मारून दार हांव रावा थंयसले मारलो म्हाका मागीर भावाचो आमच्या श्रद्धा आसले तिसरे वरा मांगरान श्रद्धा भाव आमचो मांगरान रावतालो भितर येयलो आणि माझेर वार केलो तकलेर दाणो मारल्या सारखो माझे तेने मुठी मारली त्या बरोबर जे रावयलेले आसले मनीस भाई आसलो जुनस वाड्याचो आणि तेन आडायलो त्याका म्हणून हांव वाचले आणि माझी भयणी आसले त्यांच्यानी आडायले त्याका आणि असं करून तो असले खेळ खेळटा कसे घरान राव हांगा येयले हांव म्हटले घरान वचना पुलिसांनी रातभर ड्युटी केली थंयसर पूण पुलिसां आणि मागीर तो खंय आहा तो म्हाका कळ्ळो ना कोण सांगतात हॉस्पिटलान आसा पूण तो घराकडे दुसरे दिसा येता थंयसर पूण कितें कळना म्हाका भियान आजून हे पळय हात पांय कापतात म्हाजे हांव भयणीच्या घरा आहा पूण कितें करूं कशें रावं आनी कितें खां काम गेलें म्हाजें दुसरें दवरलें कामाचें आतां म्हाका कितें करूं तें कळना भयणीच्या दारा राव आतां एका केन्ना मारलो एका हेचे दीस मंगळारा मारला सकाळी सातांक सातांक धांवान येयलो तो कामाकामा करून घराकडसून धांवान येयलो तो म्हाका मारूंक येयलो न्हू हेका मारला मी पळालय न्हू हे तिगा चौगां आसली चौगान ह्या याग आसला न्हू तर आतां आसा ह्या याग आसा दोगां मेली हयसर दोग जाण आसली ती मेली मेली दोगां पुरली तेंकां पुरली आनी मगे तो ती हेंका मारली आनी तुळस फोडली येवन तुळस होती फोडली तुळस फोडटा कशें हे पत्रे ओडून घातली पत्रे ओडून घातले आणि ते खुर्ची असले न्हू ते उडयले थंयसून तो धांवान आता कनेक्शन कातरला लायटीचा मंगळाराची ही गजा तेणी कापले कापला हो कातून उडयला म्हणजे माझ्या घरात माळ असलो तिथे माळ असलो म्हणजे त्याच्या कशी रांधतली कायता बघूया म्हणून त्यांनी ती कातून उडयला कनेक्शन मागील तुम्ही जॉईन केली आता मग ह्यांना आपले साहेबान मग तीग जण धाडले मनीस आणि त्यांच्यानी तर मग जॉईन केला आणि ह्याका लागून दिला ते म्हाळा खातीर आमच्या घरात म्हाळ असलो न्हू मंगळारा म्हणून जॉईन करून दिला आणि ते गेले न्हू ते लिसण आमची घेऊन वचा न्हू तेव्हा तो शुतशूत करूंक लागलो त्यांना ती व्हरांक नका आणि करूंक नका म्हणा ती लायट शुतशूत करताना ते तर गेले आणि त्यांच्यानी केला सारख्या आणि मग आम्ही सातांक सुमार आमकां आठांक सुमार हेतूर येयली न्हू पोलिसेन येयले जाल्यार थंयसर सबन इरडभर आमचा कायच ना हे येतात ते येतात विचारतात वयतात आणि कोणत हे घेयनात ते थंयसर मग म्हणांक लागले का आम्ही म्हणांक लागले ह्या केला म्हणांक लागले रावा आमची सकाळी येयलो न्हू ते सकाळी ते म्हणांक लागले का सकाळी ते कोण पोलीस ते म्हणांक लागले ते नायटेक असले ड्युटी असले गेले आम्ही आता येयलो आम्ही घेतो ह्या तुमचा म्हणून त्याच्या त्यांच्यानी काय बरोवन घेतला काय कोण जाणा पूण मी सांगला माझ्या घरात म्हाळ असा आमकां वचन हा पांया पडांक तरी म्हाका म्हणजे ती चेडूं आसली न्हू एम्बुलन्स घेऊन त्यांच्यानी हाडून आमकां पायली हयसर हयसर पायली म्हणजे अशा सगळ्या नंडांनी माझ्या केला हयसर येऊन आणि पुरयो करपाक आसलो आम्ही पुरयो करपाक आसले म्हणजे पुरयो करपाक तेल ओतलो आम्ही हा आणि एक नाणान ती आसली ती हय येऊन बसली ती पातकार दवरली ती एके बायलेचे घाताली पातकार भितर बसले ते बायलेचे घाताली बसता कशा ती आपली घाताली सांगता तेका
गजाली सांगता कशा असो धावत तो दिलो मनीस तो धावत दिलो तो त्याका मारपाक येता कशा ती घरान पळाली घरान नाणा घरान पळा तशा एका पाऱ्याक जो आदळला आदळटा अशा तो उबो रोवलो कोण पाचकार उबो रोवलो आणि त्यांनी काय केला मारूंक नका म्हण त्या काय मारलो त्याचा रगा दिला हातीचा रगा दिला म्हणजे अशा तरी असताना मी त्यांना जेवण घातला पोलिसेक फोन केलो मग पोलीस इले फोन करता मगे पोलीस इले आणि मगे न्हू ते नाच खिडे तो न्हू खिडे ना हा असो असो भोवत रोवलो म्हणसर असो असो सगळ्यात भोवत रोवलो तेव्हाचे मंगळ आयसाची कथा भोवत रोवला आणि झाला गेले पोलीस म्हणाले तुम्ही या आता कंप्लेंट बरोवंक आई सकाळी सगळं सबन इरड भर म्हटलं कंप्लेंट आम्ही बरोवन दौरल्या थंयसर आणि त्याचा कायच ना आता परत येऊ मिळा म्हटला तर ये तू म्हणाक लागले आमका हे तिघी तिघी नंडो मी आमका येली पाचांक संग तुम्हा येली आणि आमका थंय पोलिसांनी बसयली आसू आम्ही आणि मातशे रावन म्हणाक लागले त्याका म्हणाक लागले एम्बुलन्स हाडून त्याका येलो तो हात मोडला म्हणाक लागले कोण पोलीस म्हणाक लागले साडे नऊ झाली रातची हाडटलो आम्ही पोलीस म्हणता हाडटलो त्याका म्हणसर हाडटलो हाडटलो म्हणता दहा साडे दहा आली ते पोलीस म्हणाले आसा त्याका ऍडमिट केला हात मोडला म्हणा आता चला तुम्ही म्हणाक लागले ती म्हणाले मी आता कसा होता घरा तर म्हणाले ती बायला म्हणाली मी पाहिजे साडेदहा कशी पाहिली आमका हाडून तेव्हा मंगळारा दी त्याका ऍडमिट केला म्हणजे अशी आम्ही आपला इल अकरांक सुमार गाय हाडून गेलो तरी भियत भियत हा म्हाका सत दिसना यांचा ऍडमिट केलो म्हणा सत दिसना कित्याक तो येता न्हू सत दिसान मी थंय रोवलो गेले म्हशीन गाय घालो त्याका पाणी दिलं जेवलं खाल्लं आणि न्हिदलं न्हिदलं आणि झालं सकाळी उठलं दूध काढलं भियत भियत हा दूध काढलं दूध काढलं आणि दिलं लोकांक घरा दूध आणि बारा याद झाला न्हू तसं जेवपाक जेवलं आणि बाबू म्हटलं माझी कमर दुखता मास्सा मी न्हिदत तिनांक सुमार जर न्हिदत आणि पीपी करी दिलो पीपी करी दिलो पीपी करून येतं कशा बाबू म्हटलं कोण येला तो इला म्हणाक लागला अरे देवा आता कल कल ऑफिसात गेले जिताच्या जिताच्या ऑफिसात त्याका सांगला ती म्हणाली आम्ही पोलिसे फोन करतो म्हणाली साडेपाचांक सांगला त्याका फोन करतो फोन करतो हा म्हणाल मी म्हटलं माझी म्हशी अवघय भयस्ता न्हू हाड म्हणाक सांगलेली म्हशी गेलं म्हशीन घेऊन इलं साडेपाचांक सुमार म्हशीन हाडून बांधलं पावणे संग मातसो मातसो काळोख दिसता दिसता पावणे संग म्हशीन बांधलं आणि ते लोळले न्हयसर मी पाणी कसा त्यांना धुत पावणे संग सुमा आले असं तोंडको काढता केव्हा बुधवाराची कथा तोंडको काढता तोंडको काढता तसं मी न्हू पळालो थंय पोर असला न्हू आपारा आणखी ही असली थंय बांधलेली न्हू त्यांना मी ना म्हणजे त्यांना मारली त्यांना मारली आणि इतक्यान मी माझं कॉल कर धावत घरात गेला आणि ह्याका फोन केलं भाभी भाभी म्हटला जिताचे बायले ह्या तो म्हटला माका मारून गेलो म्हटला म्हणजे त्यांनी सांगला आत्ता धाडते म्हणा त्यांनी खूप घेतली माझी कुयदार कोणी आमदारान आमच्या खूप घेतली माझी तो असा आमदार म्हणा मी ह्या अजून तकात असं नाही मी आता केव्हा मारला ना कोण जाणार तिने सोमतो फोन केलो आणि त्यांना पोलिसांक आपले इले पोलीस ते त्याका फिडे सगळ्यात सोदलो सोदलो आता तो गावांक ना म्हणता अशा मिटला अशा तो आता जर गावांक ना जाल्यार परत येतलो न्हू मारपाक तो मी भियालय न्हू हे सगळे माझे नंडो इले राती कडे रागांक म्हाका रागांक इले आणि आपले सगळे बसले न्हयसर इतक्यान धांक सुमार ऑफिसानसून फोन इलो म्हाका फोन केलो त्याका धरलो म्हणा हेतूर हा पेडण्या म्हणा धरलो म्हणटा आम्ही आपला ओगी रोवलं झाला दुसरे दीस आला सकाळ झाली उजवाडला असा कोणाची दाग ना माग ना कोणाचा काय पण म्हाका भयत दिसांक लागलो न्हू तो भयत दिसता येऊन मारीत काय मारीत म्हणा आणि न्हू आता मी त्याच्या आधी न्हू तो आधी पाच दीस न्हू तो सगळ्या गोठ्या देगेक रावन रावन तो ताळे तोंडके कित्याक करता तो म्हाका खबर ना तो सांगता तुम्ही हयसरली चला तुझा तुमचा हाय काय ना म्हणता सगळा काय आपलाच म्हणता तू वाटणी झाल्या वाटणी मी सगळा झाला त्यांच्याने आपला जागो घरात आग घालून तिडे घेतलेली हा जागा त्यांनी आमचा असा तात असा आता मोडलाला आणि ता आपला ह्या असा आपला आणि त्याच्या आधी सांगलेलो अशा ह्याचे सोमारा दिसतो म्हाका सोमारा दिस काय सांगला त्यांनी इलो मी असं पडियन बसान जेवते दहा साडेदहा दहा जाऊन वीस मिनिटांनी जेत आणि घरात इलो घरात इला आणि म्हणाले हो बघ तू पेमलो म्हणजे माझ्या पेमलो माझ्या गावाचा ना हो पेमलो इला दूध काढू जनी काय दूध काढताला म्हणाक लागलो आणि घरात गेलो ते घडियाला असली ती उडयली आणि तो झील खो त्याला दाखवते मारते एका जित्त्याक म्हणाक लागलो आणि घरांसून भाग सध्या असं मी ओगीत रोवलंय न्हू रात्या गीता बसतो ह्या म्हणून गेलो न्हू तो घरांसून बाहेर तेव्हा सोमाराची गजा आणि मंगळारा ती त्यांनी ती तुळशीचा खाणी उडयली न्हू तेव्हा मी विचारला त्याका ही तुळशीची
खानी उडयले न्हू कित्याक उडयले तुवें आमची आनी रातचो तूं बायल माणूस आसतना हांगा यो येता तर तुका धांग इल्ले म्हणून सांगलेलो मी तुका जवतले म्हणून सांगलेलो त्या उतरां म्हाका तेणी मंगळार आनी मगे ती फडाफोड सगळी केल्ली आहा तेणी आनी तो सांगता का तुमकां मारूनच जितक्या उडयतले गांव झिलात आनी तुका म्हणून सांगला खूब तेणी केला आनी तेच्या आदी न्हू पयली चार दीस सगळे म्हाजे प्रॉपर्टी आहा न्हू केळी आसत म्हाज्या शेतान ते केळी तेणी कातल्ली तेव्हा केळी कातल्ले न्हू तेव्हा बायन मोठे मोठे बॉलकाणी काय काय उडयला केळी कातल्ले कणगे उडयले आणि घट ये आलो तो मायन काढून उडलो तेव्हा त्याच्या आवयक आणि त्यांना सांग गेले मी तेव्हा त्याच्या आवयन म्हाका सांगला काय सांग त्याका मारूंक जायो म्हणा पहिली ना सुर्येक आणि म्हणटा म्हणटा हे खूप करीत गेलो तो असा अशी ही गजाल त्याचेर मातसो हे करा तुम्ही आणि काय ना मी भियान भियान दूध काढले आता सुद्धा म्हाका त्या पोलिसांचा सत दिसना कित्याक सांग दिसना ते तसेच करता आणि तो येता न्हू म्हणून खूप मी भियाल हे बघ येता हांकां काय करू मी ही मशी हे बघ घाण कसली येता ती बघ परतू माझा हात बरो ना बघलं मोडला माझो हात आणि हो पाय मोडला एका पट्टी घातल्या बघ ऑपरेशन काय करू त्याच्यात मी आपलं नाही पैशान तुळस झाल्या कुमारा गेल्या तरी वाचन सुद्धा विचारले आता ही तुळस माझी ही काय करा ते उडोपाची हा काय असाय तू या तुळशीन बघ काय करू मी आता म्हाका सांगा तू बायल भुरगी तरी येऊन गेले कोण धावान तर आणि कोण ना हंगाच्या आजारी बी कोण ना 15 दिवस निवळ खाल्ल्या म्हाका 15 दिवस 15 दिवस निवळ खाल्ल्या काय करू मी भियान भियान सांगला तुमका हे दार बंद असले घडा घडा करून त्याचे दाणे मारून हे पण दार त्याला चपून उडवलेले असले हंगासून आणि हे दार ठोकून दिले हंगासून हंगासर मारले बालदेरचे धरून भीतर बालदेर हंगासर हे दार पारेती कोसाळे हंगासर असे करून दवरले आणि भाव गेट्या गेलो भाव पिट्यार झालो हंगा येयलो आणि दुसरे दार काढून हे देवाचे मारले सगळे प्रेमीनी फोटो भरलेले असले दत्तात्रयाचो फोटो असलो ह्यो पण शिवशंकराचो फोटो असलो व्हडले फोटो असले सगळे देवा वयले काढून हे पण फोडला आणि हे पण सायटीक काढून उडयला दुसरे दिसा परत घुसलो हांगासून पारेती वरसून तो आणि येयला सारखो नितळ करता माझ्या पोटान परतून कलकल हांव न्हिदलेले असले ते सायटीनसून आणि हांगासून भायर सरला तो त्या दिसा परतून त्याने मागीर इतलेच करून वगी रावंक ना हे ताका फॅन हे पळय पायान चेपून उडयल्यात पळय कशे ते फॅन ताका त्याने सगळे तो आमकां हांगासर रावंक कसोच दिना ना तो कसोच म्हटल्यार कसोच दिना ना आनी मागीर ते हांगाचे हे केल्या दुसरे दिसा गाडी बिडी फोडल्या दुसरे दिसा हे खोपीचे बी कारण सगळे दुसरे दिसा केला एका एका दिसा ही कारामती करता तो स्वतःचे घर बांधता तो बायले वांगडा संसार करता तो आवय वांगडा बरो रावता तो भावा वांगडा बरे रावता फक्त ह्या गरिबाचे घर म्हणपाक ताका अशें कितें आसा म्हणजे यांच्या वांगडा दादलो कोण ना हांकां मारून धांवडोवपाचे आनी हे घराचे सगळे आपूण खावपाचे म्हणून अशें आसा ही सायकल हांगा उडयली हे घरा बांधता हे पळय हे नळे हेंचे ते पडून उडयल्या आ सगळे हेंची नाशाडी तितली करता कित्याक कितें अशें मेंटल मनीस न्हू बायलेक मारतलो आवयक मारतलो भुरग्यांक मारतलो घरान हे करतलो वयर सगळो जातलो तो मेंटल न्हू ताका ती फुलयतात ताका ती फुलयतात घरांतले लोक आनी ताका फुलयले उपरांत हे सगळे पाड घाला तेंच्या भयान ती वयतली म्हणून एक बायल विधवा बायल एक दुधाचेर आपले पोट भरता जाल्यार हे लोक पोट भरूंक सुद्दां दिनात आ तुमकां पोसचें पडटा तेंकां तुमकां काय पोसचें पडना ती आपल्या कश्टान कितें तरी करून आपल्या भुरग्यांक शिकयता आनी आपूण हांगा रावता तिणी हांगा भयान रावचें न्हू पळोवन वयचें खरें म्हणून जाल्यार तेज्या आवय बापांनी जी कोण तेजी आसा पळय तेंच्यांनी बंदोबस्त करूंक जाय तेचो मेंटल म्हणून तुमकां कळना बायले घेवन न्हिदोंक जाय ते बरें कळटा ताका घरान सगळें काम करूंक जाय ते बरें कळटा आपलो घर रूम बांदूंक जाय तो ताका बरो कळटा कसलो मेंटल 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 कांय ना सांगला हांवें आतां पुलिसाक पुलिसाक आतां सांगला हांवें तेजेर आतां गोरवां मारली ती गोरवां मनजात मनशाक तरी मारले दुखता म्हणून दोतोराक सांगतली ती गोरवां कोणाक सांगतली खंय पेट्टले तुम्ही पाप हे मनजात ती दोन मारून फुल्ले आणि आता दोग जाणांक घातले पळय
इन्वेस्टिगेशन करपाची गरज आहे. ऑफकोर्स सामकी सगळी घरातले लोक त्याका सामील असा असे आमका दिसता. सगळ्या मरण बसवपाक जाय सगळी सामीला. तो आता हॉस्पिटलात ना म्हणता तो आता ना म्हणू सांगले माका पुलिसांनी. ना जाल्यार ही हांव सकाळी येयला तेन्ना हे हांगा असलेले ओते असलेले हांगा कशे पावले. म्हणजे घरातलो लोक सामील आहा न्हू. त्याका चल रे तू मोड रे तू कर रे तू मेंटल न्हू तू मातशी वखदां घेता न्हू त्यो तुका सुटोन येतले म्हणून असले करून करता. ते सर्टिफिकेट सर्टिफिकेट टाकून ती बंडल सर्टिफिकेट ती बेश्टो दोतोर वचून एडमिट जाता आणि झेत मारता आणि ती घरान एकट्यानी गुळयो दवरता. आता तुम्ही डॉक्टरांक सांगतले की तेजेर सारखे इन्वेस्टिगेशन सांगतले आणि दवर तेका तो इतलो मेंटल असा रे पळोवपाक. ना जाल्यार तेका जेलीन घालपाचो. घातक असो तो आज जनावरां मारली तेणे. मनशाक मारपाक तो फटिना. ते चोडवाचे तकले फातर मारला आणि ते मेल्ले जाल्यार गेल्ली काबार जाल्ली ही सगळी. मागीर तेने पळय कशे मारून कशे फोडल्या पळय दिसता दिसता असूनही काय असे घट घट लाकडाक सुद्धा तो ऐकना. म्हणजे मेंटल असो असता मेंटल असता तो गू खाता आपलो सुद्धा गू खाता. हो मेंटल न्हू हो फक्त लोकांक न्हू हॅरसमेंट करपाक आणि भयान ह्या लोकांनी वचपाचे म्हणून आणि काय ना. तो जर मेंटल आणि त्याका बाहेर काढनाका दवरा त्याका भितूर त्याका सोमतो भितूर दवरा. हॉस्पिटलात ऍडमिट करून दवरा पाय बी वयर करून दवरा त्याका. अरे आज गोरवांक जिते मारता तो तिका धमकी दिली तेणे तुझ्या फुडें निपतलो म्हणटा तुका जिते मारतलो म्हणटा तुझ्या भुरग्याक मारतलो म्हणटा. किती हे आता दोन एफआयआर झाल्या. एफआयआर झाली म्हणून जायना. खूप कामां असतात त्याका आणि ती कामां करपाची. बरं.